तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव हे त्यांच्या मंत्रिमंडळाला सोबत घेऊन पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना त्यांच्यासाठी व त्यांच्यासोबतच्या सहाशे गाड्यातील मंत्री आमदारांसाठी मुरुम रोडवर एका मंगल कार्यालयात जेवणाचा बेत आखण्यात आला होता श्री पंढरीच्या दर्शनाला जाणाऱ्या या राजकीय वारकऱ्यासाठी शाबू भगर रताळे खाद्य नैवेद चक्क पन्नास साठ बोकडं कापून शाही मटणाचे भोजन देण्यात आले मुख्यमंत्री के सी आर यांच्यासह त्यांच्या ताफ्यातील जवळपास दीड हजार राजकीय भक्तांनी मटणाच्या हाडकावर भलताच ताव मारून पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला निघून गेले हा प्रकार सोमवारी दुपारच्या सुमारास घडला असून याबद्दल मुख्यमंत्री के सी आर हे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात व सोशल मीडियात टीकेचे लक्ष बनले आहेत मुख्यमंत्री के सी आर हे आपल्या मंत्रिमंडळाला सोबत घेऊन महाराष्ट्र राज्यात स्वतःच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचा विस्तार करू पाहत आहेत त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील नांदेड परभणी अशा सीमावर्ती भागात जिल्ह्यात मोठ्या सभेचे आयोजन करून पक्षबांधणी केली आहे यापुढे ते सोलापूर तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत याच अनुषंगाने त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घेऊन दोन्ही जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत त्या हैदराबाद येथून उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा आल्यानंतर उमरगा तालुक्यातील मुरुम रोडवर त्यांच्यासाठी व जवळपास दीड हजार जणांसाठी भोजनाची व्यवस्था एका मंगल कार्यालयात करण्यात आली होती यासाठी शाकाहारीसोबत जवळपास पन्नास ते साठ उस्मानाबादी बोकडं कापून मटणाचा हांडा शिजवण्यात आला होता मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या ताफ्यातील मंत्री व आमदारांनी मांसाहारी मटणावर ताव मारून पुढे विठ्ठलाच्या दर्शनाला गेले दरम्यान सध्या पंढरीच्या विठ्ठलाच्या यात्रेमुळे लाखो वारकरी पंढरपूरला जात आहेत अशात मांसाहार खाणे वर्ज्य मानले जाते मात्र मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नक्कीच चूक केल्याने त्यांना श्री विठ्ठल सद्बुद्धी देव अशा प्रकारची टीका सोशल मीडियात उमटत आहे